बाबू सहा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणू सहा दिलदार। खासदार संजय काका पाटील यांचे खंदे समर्थक आटपाडी खानापूर मतदारसंघाचे युवक नेतृत्व दिघंची गावचे सुपुत्र माननीय श्री अमोलदादा काटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्वप्निलभाई अपवार, खासदार युथ फाउंडेशन, अमोल अध्यक्ष काटकर, मित्र परिवार दिघंची। साहेब हे काम पूर्णत्वाला आपण जाणत गेल्यानंतर आपण हे मंजूर केल्यानंतर हत्तीवरनं तुमचा घेऊन तुमचा सत्कार करू आणि हत्तीवरनं पेढे वाटू। आमच्याकडे हत्ती नाही, आम्ही बैलगाडी, आम्ही शेतकरी आहे, सजवून बैलगाडीत जयंतरावांना घेऊन वाचत गात आणि त्यांचा सत्कार करू। हत्ती काय माझ्या घरचा नाही, हे विटा शहर, हे विटा शहरातील नागरिकांनी स्वतःजवळचा पैर पैक घेऊन हा हत्ती विटा शहरामध्ये आणलेला आहे। विट्याचे राजकारण शय्यवाद्याच्या हत्तीवर 18 कोटीची टेंडर वाटून घेणारे गुडघ्यावर का आले? गेल्या आठवडाभरात विट्याचे थंडावलेले राजकारण वाढत्या उन्हाच्या झळाप्रमाणे राजकारणाची ही तीव्रता वाढताना दिसत आहे। राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभूच्या वंचित गावाचा समावेश योजनेत केल्याची माहिती दिली आणि श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं। सोशल मीडियात पाटील गट म्हणजेच वैभव पाटील सेनेने बाबर सेनेवर अप्रत्यक्ष टीका करताना जयंतराव साहेबांनी टेंभूच्या पाण्याचा करेक्ट कार्यक्रम केला असे सांगत जयंत पाटलांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचं सांगितलं। साहेब हे काम पूर्णत्वाला आपण जाणत गेल्यानंतर आपण हे मंजूर केल्यानंतर हत्तीवरनं तुमचा घेऊन तुमचा सत्कार करू आणि हत्तीवरनं पेढे वाटू। आदरणीय साहेब ज्या दिवशी या इथं येतील त्यावेळी नक्कीच हत्तीवरून मिरवणूक काढून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचं ऋण व्यक्त करायचं काम आम्ही नक्की करू। त्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही गरीब आहोत, हत्ती आणू शकत नाही, पण बैलगाडीतून मिरवणूक काढू असे सांगत ज्यांना टेंभूची गावेही माहीत नाहीत ते बोलत असल्याची टीका वैभव पाटलांच्यावर केली। आमच्याकडे हत्ती नाही, आम्ही बैलगाडी, आम्ही शेतकरी आहे, सजवून बैलगाडीत जयंतरावांना घेऊन वाचत गात आणि त्यांचा सत्कार करू। आणि नुसत्या फटाकड्या वाजण्याचे पेढी वाटून करण्याचं हा विषय नाही, आम्हाला काय फटाकडे मिळेल नसते का? तुमचे इतके वाजवू शकतो, आमची परिस्थिती नाजूक आहे, आम्ही कमी वाजवू जास्त। तसेच तुमच्या धमक आहे तर राष्ट्रवादीचा आमदार करा असे आवाहन दिले। त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर वैभव पाटलांनीही शड्डू ठोकत पत्रकार परिषद बोलवली आणि आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकेचा भडीमार केला। सुसाट सुटलेल्या वैभव पाटलांनी आत्ताच विधानसभेचे मैदान सुरू असल्यासारख्या तोफा डागताना आमदार अनिल बाबर यांनाही खुले आव्हान दिले, तुम्ही राजीनामा द्या आणि मैदानात उतरून निवडून दाखवा असं चॅलेंज केलं। तुम्हाला वाटतच असेल ना, मग तुम्ही राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जाऊया आणि 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे जर आम्हाला उमेदवार आहे किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की तुम्ही उभा राहायचा आहे तर 100% या मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होऊ, हे या निमित्ताने मी रोखठोकपणे या निमित्ताने तुम्हाला सांगतो। वरवर पाहता हे सगळं राजकारण टेंभूच्या श्रेयवादाच्या हत्तीसाठी चालू आहे असं वाटतंय, पण हे दोघेही तेवढ्यासाठी इतके तापणार नाही, परस्परांच्यावर आग पाकड करणार नाहीत। दोघांच्यात वादाची ठिंगी का पडली, कोणत्या मुद्द्यासाठी पडली हा संशोधनाचा विषय आहे। केवळ टेंभूसाठी दोघे इतके उतावीळ होणार नाही हा मुद्दा सोडून लाभाचा कुठला विषय आहे की काय, ऑइल मिलच्या जागेसाठी कसे कदम पाटील वॉर पेटले तसा काही प्रकार नाही ना असाही प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही। या दोन गटात चांगले सामंजस्य आहे, इतके की कधी गुडघ्यावर येत नाही। वैभव पाटील ही बोलताना मर्यादेची भाषा ओलंडताना दिसत होते तर आमदार अनिल बाबर इरेला पेटलेले दिसत होते। नक्की टेंभूचाच विषय आहे का, टेंभूच्या श्रेयवादाचा हत्ती आहे की गंजात लक्ष्मीवाला हत्ती आहे असं एक ना अनेक प्रश्न पडत आहेत। कारण आमदार अनिल बाबर यांनी 18 कोटीचा निधी विटा शहरासाठी आणला, या दोन गटांनी 9-9 लाखाची टेंडर वाटून घेतली
18 कोटीचे टेंडर भरताना तुम्ही नऊ आम्ही नऊ असा समजवता होत असेल तर निव्वळ टेंभूचे राजकारण इतके पेटणार नाही अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. पण बरेच दिवस थंडावलेले विटाचे राजकारण कुठल्या वळणावर जाणार याची उत्सुकता मात्र लोकांच्या दिसून येत आहे.